पाने निर्मित आणि अजित जाधव दिग्दर्शित सावधान या चित्रपटात मी काम करत आहे. एक वेगळी कथा आहे शिक्षणावर. शिक्षण घेणारी मुलं विद्यार्थिनी ते घेत असताना काही विद्यार्थिनी विद्यार्थी हे शिक्षण आणि फक्त शिक्षण घेण्यासाठी शाळेत येत असतात, पण काही विद्यार्थी किंवा काही विद्यार्थिनी शिक्षणाव्यतिरिक्त सुद्धा एक वेगळा चांगला का वाईट मला माहीत नाही, तुम्ही इतकं रहस्य फोडू शकत नाही, तो इंटरेस्ट घेऊन येतात तेव्हा जे काही घडतं असा आमचा चित्रपट आहे सावधान. खरंच आय ओपनर आहे. शिक्षणावर भाष्य आहे, विद्यार्थ्यांवर भाष्य आहे आणि त्याच्या त्या परिस्थितीवर एक भाष्य करणारा सावधान नावाचा चित्रपट आहे. त्या चित्रपटात मी एका प्राध्यापकाची भूमिका करत आहे जी थोडीशी रिलीफ देणारी आहे. आता मी म्हटल्यानंतर थोडंसं विनोद आला, कॉमेडी आलंच, मी निर्मातीने बरोबर मला घेतलं आहे. तर त्या विनोद निर्मिती करत असतानासुद्धा तो प्राध्यापक मी माझं कॅरेक्टर कसं गोवलं जातं ते सगळं रहस्यमय हा असा चित्रपट आहे. वरकरणी बघता बघता फार असं मनोरंजन असा चित्रपट सुरू होतो आणि मग वेगळ्या वाटेने जातो आहे. असा वेगळा चित्रपट असल्यामुळेच मी या चित्रपटाला अशोक मानेना आणि आमच्या मित्र अजित जाधवला लगेच पाहू म्हटलं. आणि खरंच चांगल्या नटाला एक चांगली भूमिका मिळत असेल तर का करू नये, म्हणून मी हा चित्रपट करतो. तर माझ्यातर्फे अशोक माने आणि अजित जाधव आणि सावधान चित्रपटात खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुष्पा चौधरी, मी या सावधान चित्रपटात काम करत आहे. बंड्याच्या आईचा रोल करते आहे मी आणि हा आमचा चित्रपट संपूर्ण शैक्षणिक याच्यावर आधारित आहे आणि खूप छान स्टोरी आहे आणि मी माझा रोल पण खूप छान एन्जॉय करणार आहे आणि सगळ्या समाजाला एक संदेश देणारा हा चित्रपट आहे. तर तुम्ही हा बघू शकाल लवकरच. याच्यामध्ये संदेश म्हणजे लहान मुलांनी शिक्षणाबरोबर इतर काही गोष्टीसुद्धा चांगल्या कराव्यात आणि म्हणजे सगळ्या बाबतीतसुद्धा हा पिक्चर तसा चांगला आहे आमचा. नमस्कार, मी प्रदीप चौधरी. अतिशय सुंदर असा चित्रपट आहे हा सावधान. शिक्षणाबरोबर मुलांनी इतर वाईट गोष्टी सोडून द्याव्यात आणि शिक्षणाकडेच लक्ष द्यावं असा हा सुंदर चित्रपट निर्मिती अशोक माने सर आणि जाधव सरांनी केलेली आहे. मला त्यात एक छोटासा रोल दिलेला आहे त्यांनी प्रोफेसरचा, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभार. मी अशोक माने निर्मित आणि अजित जाधव दिग्दर्शित सावधान हा सिनेमा करत आहे आणि ह्यात मी एक शिक्षिकेची भूमिका करत आहे. आजकाल मुलांना योग्य शिक्षण देणं आणि चांगल्या तऱ्हेने त्यांना टीचर आणि विद्यार्थी यांच्यामधला मैत्रीचं हे असू द्यावं, शिवाय त्यांना योग्य ते ज्ञान देणं हे आम्हा टीचरचंच कर्तव्य असल्यामुळे मी ही ह्या भूमिकेबद्दल मी ह्या भूमिकेला योग्य न्याय देईन. नमस्कार, मी टीचर आहे. नमस्कार, मी अदित मुरुडकर. सावधान या चित्रपटाचं लेखन कथा पटकथा संवाद आणि गीतनीच केलेले आहेत. आपलं आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे. या स्पर्धेत प्रत्येक पालक आपल्या मुलांना उतरवताना त्यांची पूर्वतयारी करून घेत नाहीत, त्याच्यामुळे मुलं कुठेतरी मागे पडतात आणि सगळ्या समाजासमोर त्यांना एक टॉर्चर केलं जातं. मग प्रत्येकाला यश मिळवायचं असतं तर काही जण मेहनत करून मिळवतात आणि काही जण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. तर असा शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर कुठल्या कुठल्या संकटांना सामोरं जाऊ शकतो अशा प्रकारची ही कथा आम्ही गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी माझे मित्र अजित जाधव डिरेक्टर आणि अशोक माने सांगतीलच काय आपल्याला. सावधान या नावातच सगळं काही आहे. यातून आम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की सगळ्यांनी सावधान राहा, म्हणजे कोणत्याही बाबतीत. आपण एक आपली जी स्टोरी आहे ती शाळेवरती आहे. 10वीच्या नंतर ज्या गोष्टी घडतात त्यासाठी सावधानतेचं आपण काय करू शकतो या हिशोबाने आपण ही फिल्म करतो. सॉरी. आणि आमचे अशोक माने प्रोड्युसर, त्यांचं सावधानचं मत बघूया.
सावधान एक चांगली मूवी आहे, स्क्रिप्ट चांगली आमची, स्टोरीज चांगली आहे. बेसिकली ही जी मूवी आहे जे दहावीचे मुलावरती विद्यार्थी होते, ठीक आहे, आम्ही हे करतो, ठीक आहे, आणि एक चांगला कॉन्सेप्ट आहे त्याला घेऊन आम्ही येतो आहे सावधान. आणि फक्त सिरियस नाही तर लोकांचं मनोरंजन करत करत हा चित्रपट एका वेगळ्या सिरियस मोडवरती जातो आहे, ज्यातून प्रत्येकजण काहीतरी शिकू शकतो. एक सोशल संदेश देण्याचा प्रयत्न करते काही, म्हणजे ह्यात प्रत्येक सिनेमाप्रमाणे रोमॅन्स पण आहे, गाणी पण आहे, धमाल मस्ती पण आहे आणि विनोद पण आहे, जेणेकरून प्रत्येक प्रेक्षकांना हा चित्रपट आपलासा वाटेल, आवडेल. धन्यवाद. आणि खूप टोटल कॅरेक्टर किती आहे, एक शाळेच्या शिक्षकांभोवती आणि टपोरी मुलं आणि मुलगी यांच्या भोवती एक चित्रपट हा पूर्णपणे गुंफण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. फक्त एवढंच की सांगेन, आम्ही याच्यामध्ये खूप सुंदर अशी 5 गाणी लयबद्ध केले, तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत आवडतील आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतील या गाण्याच्या माध्यमातून. याचे रिलीजिंग डेट काय साहेब? रिलीजिंग डेट तशी गुलदस्त्यात आहे, कारण आम्ही आत्तावत सांगू इच्छित नाही, काही गोष्टी ठरल्या की आम्ही नक्की ती डेट कळवू, प्रेक्षकांना सांगू, सगळ्यांना सांगू. धन्यवाद. सर आमचे कलाकार आहेत. नमस्कार. काय कॅरेक्टर काय यांचं? कदम शिपाई आहे, शिपाई, शाळेतील शिपाई आहे आणि धमाल विनोद करत करत यांचं एक वेगळं कॅरेक्टर उलगडतं. बाकी ते सांगतीलच, कारण काही गोष्टी आम्ही सस्ते. हां, थोडंसं ते महत्त्वाचं आहे म्हणून जास्त काही नाही बोलत, पण चित्रपट छान आहे, कथा सुंदर आहे आणि जास्तीत जास्त चांगलं करायचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून सर्व तुम्हाला आवडेल. हाय, माझं नाव मानसी अदित मुरुडकर आणि सावधान या मूवीमध्ये मी मानसी नावाच्याच मुलीची भूमिका साकारते आहे आणि ही भूमिका माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. मानसी ही मुलगी खूप हुशार आहे आणि प्रत्येक परीक्षेत तिला खूप छान मार्क पडतात, पण शाळेमध्ये तिच्या बाबतीत अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे ती अस्वस्थ होते आणि शाळेमध्ये तशा घडामोडी, मस्ती, मजा, एन्जॉय सगळं काही पाहायला मिळणारच आहे. शिवाय आपलं अंग हलेल किंवा आपण असं अंगावर थिरकू अशी छान गाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि मी सगळ्यांचेच आभार मानते, खास करून आमची पूर्ण टीम, थँक्यू सो मच, कारण सगळ्यांनीच खूप हेल्प केली आहे आणि जेव्हा पिक्चर रिलीज होईल तेव्हा तुम्ही सर्व पाहाच. खूप एक्साइटमेंट माझी वाढते आजकाल आणि खूप छान आहे स्टोरी. माझं कॅरेक्टर ह्याच्यात मुख्य नायिकेचं भूमिका मी करते आहे आणि ही भूमिका खूप छान असणार आहे माझ्यासाठी. मूवीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि महत्त्वाचं, बऱ्याच वर्षानंतर असं एक कॉन्सेप्ट होतं की जे लहान मुलांवर होतं आणि लहान मुलांवर जे नकळत जे अत्याचार होत आहेत त्यावर आळा घालणं किंवा त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढणं, हा सगळा प्रकार उघडकीला आणणं हे जे काम करतं आहे हे सगळी पोलीस यंत्रणा करते आणि त्या पोलीस यंत्रणेचा एक भाग म्हणून मी काम एक कॅरेक्टर करतो. मी रिव्हील नाही करत माझं कॅरेक्टर वगैरे, सध्या रिव्हील नाही करत, पण खूप छान आहे स्टोरी, खूप छान लिहिली आहे. अजित मुरुडकर सारखे रायटर्स, अजित जाधव सारखे डिरेक्टर आणि अशोक माने यांना मी ऑलमोस्ट 1.5 ते 2 वर्षापासून ओळखतो आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही काय करतो आहे, काहीतरी करूया काहीतरी करूया. अभिजीनमुळे हा एक चांगला कॉन्सेप्ट आमच्यासमोर आला आणि लवकरच तुमच्या समोर येईल, आज मुहूर्त झालं आहे आणि बघत राहा अपडेट्स. सॉरी, मी माझं नाव सांगितलं नाही, मी तुषार धकेते. माझा पॉकेट मनी मेबी July 1st किंवा 2nd वीकला रिलीज होईल, झी मराठी थ्रू. गव्हर्नमेंटच्या बरेच ॲड्स करतो, चित्रपटांचे करतो आहे. आत्ता 27 तारखेला मी अजून एका प्रोजेक्टला जातो आहे, तर नाव आत्ता सध्या रिव्हील नाही करत आहे. राधिका चौहान, इसमें मैं पूजा का कैरेक्टर कर रही हूँ सेकेंडली. इसके पहले आपने कोई मूवी की? हाँ, मैंने किया, ये धड़क किया मराठी मूवी.
उसमें मैं एक सिस्टर का था, मेरा सिस्टर थी मैं लीड की। अभी नहीं, अभी जुलाई में लीड होंगे। स्क्रिप्ट दाखवलं, स्क्रिप्ट। माझं कॅरेक्टर एक 30-32 वर्षांची शिक्षिका आहे जी नेहमी धडपडत असते स्वतःच्या चालण्याला, मेकअपच्या स्टाईलला, ह्याला खूप ती महत्त्व देणारी आहे। तिच्या बोलण्यातून वागण्यातून नेहमी विनोद होत असतात आणि इतर शिक्षकांच्या मते ती गीते सरांशी जरा जास्त जवळीक साधणारी शिक्षिका आहे। याच्यापूर्वी मी एक मूवी केला, एक चित्रपट केला आहे पूर्ण, पण तो अजून रिलीज नाही झाला, त्याच्या गाण्यांचं शूट बाकी आहे। ये हमारे फिल्म के DOP लीला मोहन शेट्टी। कई सारे हिंदी फिल्मों में इन्होंने DOP का काम करा है, अभी फर्स्ट टाइम मराठी में एज अ DOP इन हो रहा है। आप अपने बारे में क्या कहेंगे? मेरा हिंदी मूवी जिंदगी मुंबई एक किया, फिर मैंने एज ए सेकेंड DOP काफ़ी सारे फिल्म किए, रोहित शेट्टी के साथ किए, डुडली के साथ किए, काफ़ी सारा रियलिटी शोज भी किए। फर्स्ट टाइम माई डेब्यू मूवी इन मराठी। आई हैव डन लॉट्स ऑफ फिल्म्स इन तेलुगु ऑल्सो, सो आई एम वेरी एक्साइटेड टू डू मराठी फिल्म्स। सो बाकी स्टोरी बहुत अच्छा है, वेरी सस्पेंस, वेरी ड्रामेटिक स्टोरी है। आई मीन सॉन्ग भी आज सुना मैंने पहली बार, सो माई एक्सपेक्टेशन वीज रीच दैट सॉन्ग। आउटस्टैंडिंग सॉन्ग है, वीज वोकल भी बहुत अच्छा है और म्यूजिकल भी बहुत अच्छा है। सो अभी मेरा पार्ट है कि विजुअली मैं कैसे दिखाता हूँ। इट शुड बी लाइक एक ऐसे दिखाना है कि आज तक मराठी में ऐसे गाना नहीं बनाया, तो बाकी डायरेक्टर के ऊपर है, अपना प्रोड्यूसर साहब के ऊपर है, डायरेक्शन के ऊपर है। ओके, थैंक यू सो मच। जय कदम। खरं म्हणजे या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक हे तिघेही माझे मित्र आहेत आणि निव्वळ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे। या चित्रपटाची जी लहानशी हिरोईन आहे, ही खरं तर माझी खूप लाडकी हिरोईन आहे, त्यामुळे तिला खरा शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आहे। हा चित्रपट खूप छान होईल, आपण सगळे हा चित्रपट नक्कीच बघाल असं मला वाटतं। धन्यवाद। या चित्रपटाचा मुहूर्त झाला, सावधान चित्रपट डायरेक्टर अजित जाधव हे माझे मित्र आहेत आणि अशोक माने हे पण माझे मित्र आहेत निर्माते, यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो। खरंच चांगला हा चित्रपट जाऊ ही आमची शुभेच्छा। धन्यवाद। हाँ जी, अक्षय तृतीया के शुभ मुहूर्त के ऊपर सावधान मूवी का शुभ मुहूर्त किया है और यही शुभ अवसर के ऊपर जैसे इस मूवी के बहुत सारी सफलता मिले, इस शुभकामना के साथ बहुत ढेर सारी शुभकामनाएं। नमस्कार, मी राजश्री इंगवले। नमस्कार, मी राजश्री इंगवले। आर्या स्पेशल पिक्चर्स निर्मित सावधान हा जो पिक्चर आहे, चित्रपट आहे, त्या चित्रपटामध्ये जे सावधान आहे तर असं काही नाही आहे, त्याच्यामध्ये खूप कॉमेडी आहे, सुंदर गीत आहे आणि हा पिक्चरची जी कथा आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ह्या जनरेशनच्या पलीकडे विचार करण्यासारखी आहे। पण एवढं सिरियस जरी असलं तरी ही मूवी पाहण्यासाठी तुम्ही फार उत्सुक व्हाल आणि मीही फार उत्सुक आहे, तर मी याचे निर्मिती आणि दिग्दर्शक यांना फार फार शुभेच्छा देते आणि हा तुम्ही चित्रपटगृहामध्ये जरूर 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 पिक्चर पाहायला जा, तुम्हाला तो नक्की आवडेल आणि तुम्ही त्याला नक्की लाईक करा। हो, मी याच्यामध्ये राधिकाच्या आईची भूमिका करते, काही कारणामुळे तिचं नाही सर, मी सिरियलमध्ये काम केलेलं आहे, काही कारणामुळे राधिकाचं निधन होतं, त्याच्यामुळे माझ्यावरती काय त्याचा प्रभाव पडतो हे याच्यामध्ये आहे, तर तुम्हाला ते पाहायला मिळेल आणि नक्कीच तुम्हाला आवडेल।
कॉमेडी सस्पेंस की फिल्म है और मैं इनसे अभी रिसेंटली से दोस्त बनाऊँ और काफ़ी अच्छा है, मेहनत कर रहे हैं, काफ़ी दिनों से मेहनत कर रहे हैं इंडस्ट्री में, क्योंकि मैं इनके थ्रू इनको जानता हूँ और काफ़ी मेहनती भी हैं। और आई होप सो फॉर द योर बेस्ट फॉर योर फिल्म एंड योर फ्यूचर वेल बेस्ट विशेस, आई ऑलवेज विथ यू, डोंट वरी, यस एंड मेक योर फिल्म हाइप ऑन द मेडल डे ऑफ द फर्स्ट टाइमर, या इट्स गुड। सावधान फिल्म सावधान है। आप लोगों को मैं फर्स्ट डे से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि इसको जाके ज़रूर देखिए, सस्पेंस थ्रिलर ड्रामा है, एकदम फ्रेश कॉन्सेप्ट है, फ्रेश चीज़ें हैं। प्लीज़ प्लीज़ गो ऑन द थिएटर, व्हेन द थिएटर इज़ गोइंग टू बी स्ट्रक, प्लीज़ 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 गो। ओके, बहुत अच्छी फिल्म है, काफ़ी बैनर भी स्ट्रॉन्ग। मेरा नाम हेमंत अवार्ड है, मैं ये मूवी के अंदर इंस्पेक्टर का रोल कर रहा हूँ। ठीक है, हाँ, बोलते हैं ना कि हर एक पिक्चर को सक्सेस होने के लिए कुछ ना कुछ चाहिए। हम लोग के पास तीन इक्के हैं, अजीत मुरुडकर, अशोक माने और अजीत जाधव। और मैं आपको गारंटी के तौर पे बोलता हूँ कि ये जो मूवी है वो सक्सेस होगी। और आपको ये सब कैसे, जब आप देखोगे तभी आपको पता चलेगा कि इसके बारे में अंदर क्या है। हम लोग अभी अंदर की बात नहीं बोल सकते, मगर हम लोग ये बोलते हैं कि आप देखिए, जरूर देखिए उस चीज़ को। अच्छा सर, आप इसमें कुछ कैरेक्टर कर रहे हो? हाँ, मैं इसमें इंस्पेक्टर का रोल कर रहा हूँ। वो धीरे धीरे आपको, हम लोग आपको बताएंगे नहीं, मगर वो धीरे धीरे आपको पता चलेगा कि आपका कैसा है, क्या है। फिर भी आपका कैरेक्टर क्या है सर? इंस्पेक्टर में का, इंस्पेक्टर का कैरेक्टर है, पुलिस का कैरेक्टर। सर नमस्ते, मेरा नाम स्वप्निल बोरकर। फिल्म सावधान में मेरा बहुत अच्छा कैरेक्टर है। एक्चुअली कैरेक्टर क्या रहेगा ये तो आप थिएटर में आके देखेंगे, लेकिन बहुत अच्छा कैरेक्टर है। टीन एजेस लोगों की ये बहुत अच्छी कहानी है। आज का जो दौर चालू है, जो भी कंपटीशन का हम युग बोलते हैं, और टीन एजर्स लोगों को कुछ चीज़ें पता नहीं रहती, कुछ चीज़ें ज़्यादा की पता रहती है, प्लस माइनस पॉजिटिव निगेटिव में से क्या क्या होता है, कहाँ तक जाता है आदमी इंसान, कौन से उसके कॉम्पिटिटिव व्यूज़ रहते हैं, तो उसको वो कैसे टैकल करता है, ये सारा आपको ये फिल्म में देखने को मिलेगा। और मैं तो ये बोलूँगा, विशेषता यानी जो भी टीन एजर्स हमारे हैं, जो स्कूली बच्चे हैं, जो कॉलेज के आपको इन बच्चे हैं, उनको तो ये फिल्म ज़रूर देखना चाहिए। उनके लिए फिल्म देखना बहुत ज़रूरी है, और उनके साथ ही साथ उनके पेरेंट्स को देखना भी बहुत ज़रूरी है। सर ये मूवी के अंदर आपका कैरेक्टर क्या है? मेरा कैरेक्टर एक, वैसे देखा था, एक प्रोफेसर का कैरेक्टर है, और बहुत एक्चुअली मैं क्या, प्रोफेसर तो सिखाने का उसका काम तो रहता ही है, लेकिन उसके अलावा भी क्या रहता है, वो स्टोरी में क्या क्या होता है, ये तो आपको फिल्म देखने के बाद में ही पता चलेगा, क्योंकि अभी फ़िलहाल तो मैं उसके बारे में ज़्यादा डिस्कस नहीं कर सकता हूँ। लेकिन बहुत अच्छा इंटरेस्टेड मेरा भी कैरेक्टर है, और फिल्म भी बहुत बढ़िया है। बस आपको दरख्वास्त करता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये पहुँचाइए कि बच्चों के लिए, स्टूडेंट्स के लिए और उनके पेरेंट्स के लिए हमें कितनी सावधानी बरतनी चाहिए, इसके लिए ये सावधान देखना बहुत ज़रूरी है। थैंक यू। नमस्कार, मैं हूँ शरद गुरव। इस फिल्म के लिए मेरी बहुत सारी शुभकामनाएं। फिल्म मराठी है तो मी मराठीत बोलतो आता। या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत अजित जाधव, त्यांच्याबरोबर माझा एक जुना रॅपो आहे चांगला, आणि कमलेश सावंतसोबत मी लक्ष केलं 4 वर्ष, तर त्याच्यासोबत पण एक चांगला रॅपो आहे, तर मला काम करताना सगळ्यांबरोबर खूप मजा येईल असं वाटतं आहे। लेट सी, थँक्यू। तुम्ही मी कॉप आहे, परत घेतो विचारा तुम्ही। याच्यामध्ये मी पोलीस कॉन्स्टेबल प्ले करतो आहे, कमलेश सावंत माझे सिनियर आहेत, तर लक्ष्यचीच केमिस्ट्री आहे ती परत रिपीट होते इथे। विश कि अशोक सर ने बहुत लगाए हैं, उन्होंने बहुत बहुत मेहनत की इस फिल्म के लिए, सो आई विश कि वो सक्सेस हो। इस मूवी, ये मूवी सक्सेस होनी है, क्योंकि मैं टीनेजर हूँ और मैं जानता हूँ टीनेजर्स की सब टेक्स्ट पे ये पूरी मूवी है, और आई नो ये सक्सेस होगी। और टीनेजर्स को मैं इतना ही बोलूँगा कि आप सब देखो, एक बार देखो। आई नो बहुत सारी मूवीज लॉन्च हो रही हैं अभी, पर एक बार एटलीस्ट ट्राई करो इस मूवी को देखने के लिए। बहुत ही प्यारी मूवी है, इसमें सस्पेंस है, ड्रामा है, कॉमेडी है, सब कुछ है, तो आपको बहुत पसंद आएगी ये मूवी, एक बार ज़रूर देखिएगा ये मूवी।
हाय, माझं नाव कांचन चिपळूणकर आहे आणि मी या फिल्ममध्ये कॅरेक्टर आहे आणि माझं फिल्ममध्ये सुद्धा माझं नाव कांचनच आहे आणि मी फिल्मचा जो नायक आहे बंड्या त्याच्या गँगमध्ये आहे आणि आम्ही सगळं सोबतच करतो, सोबत मस्ती, अभ्यास वगैरे आणि बस एवढंच. बाकी सगळं तुम्हाला सांगितलं तर मग पिक्चरमध्ये बघण्यासारखं काही राहणारच नाही. थँक्यू. सर्वांनी मूवी बघा एकदा. प्लीज आप ये मूवी जरूर देखिएगा. वॉच वन्स, एक बार जरूर देखिए. कॉलेज के ऊपर मूवी है और उनके पेरेंट्स को भी जरूर देखिएगा साथ में. थैंक यू.